ओ सर उभा राहा हां. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर ज्या आमच्या मोहोळ तालुक्यातील वडदेगावच्या त्या आमच्या तरुणाचा दाखला मिळाला आणि त्या कुणबी दाखल्यानंतर त्याचं आयुष्य एका क्षणात सगळं बदलून गेलं. म्हणजे इतक्या 75-76 वर्षाच्या संघर्षानंतर त्यांचं पुरावं असताना सुद्धा त्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी सतत अवहेलना खऱ्या अर्थाने ही होत होती आणि ह्याला वाचा फोडण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं केलंय. ही सगळी माणसं वडदेगावची, मोहोळ तालुक्यातली, सोलापूर जिल्ह्यातली आणि मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महाराष्ट्रभर लढणारी माणसं ही एक जीवानं लढली आणि ह्या एक जीवानं लढल्याचा परिणाम म्हणजे आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये वडदेगावमधल्या त्या आमच्या तरुणाचा दाखला निघाला आणि कुणबी दाखल्यानं मागच्या 4-5-6 वर्षापासून जे 1-2-1-2 मार्कानं हा आमचा तरुण या स्पर्धेमधून बाहेर पडत होता तो आज त्या स्पर्धेमध्ये आत गेला आणि त्याच्या आई वडिलाच्या आयुष्यभराच्या कष्टाचं, त्याच्या आजपर्यंतच्या संघर्षाचं आणि महाराष्ट्रातल्या सकल मराठा जो तमाम प्रत्येक मराठा जो बांधतोय, मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला बांधतोय आणि त्यांच्या गावातली ही सगळी टोपीपासून धोत्रापर्यंतची आणि पॅन्टपासून टायपर्यंतची जी मंडळी सगळी राबत होती त्या सगळ्यांच्या लढ्याला यश आलंय. त्याबद्दल सर्व सकल मराठा समाजातर्फे ह्या माझ्या तरुण जिगरबाद मित्राचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे संघर्ष करत राहू, अडकलेले लपलेले पुरावे शोधत राहू, दाखले मिळवत राहू आणि आपल्या आईबापाच्या, आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या संघर्षाचं आणि त्या आपल्या लढ्याचं यश इथून पुढे मिळवत राहू एवढी एकच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या जिगरबाद तरुणाचं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो.